नमस्कार मंडळी, मी मीनाला वारंग माझा सिंधुदुर्ग चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मी आता आहे कुडाळला आणि कुडाळला मी आता आलो आहे ओंकारकडे. तू म्हणाल की ओंकार सगळे प्रत्येकजण तुला तुम्हाला ओंकारच भेटतात. स्टार्टिंगचा ओंकार होता तो ओंकार बाळके होता, त्याच्यानंतर ओंकार धुरी झाला आणि आता भेटलो आहे तुम्हाला ओंकार पाटील. तर ओंकार पाटीलकडे आलो आहे मी आणि तो खूप छान सँडविच बनवतो आणि त्याने मुद्दा म्हणून मला खास इन्व्हाइट केलं आहे. आणि तो सँडविच कसा बनवतो तर कुठल्या प्रकारे बनवतो हे आज आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याबद्दल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण बघूया तो आतमध्ये किचनमध्ये आहे कशाप्रकारे सँडविच बनवतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवतो, दोन ते तीन प्रकारे तो सँडविच बनवतो. कसे बनवतो ते आज आपण त्याच्याकडूनच बघूया, त्याच्याकडून शिकूया. चला तर किचन आहे, तो कटिंग करतो आहे. कोबी घेतला आहे कटिंग करायला सँडविचसाठी. हे सगळं तुझं स्वतःच हत्यार वगैरे आहे इन्स्ट्रुमेंट. हो बघा, ओंकार करतोय, पूर्ण कटिंग करतोय. स्पेशल सँडविच बनवण्यासाठी ओंकारने या तयारी दाखवली आहे. ओंकार, मी तुला बोलता बोलता असं विचारणं, नाही गेल्याच वर्षी तुझी 12वी झाली आहे बरोबर? मग असं अचानक हे असं कसं काय तुला सुचलं? मला आधीपासूनच हॉटेल मॅनेजमेंटची आवड होती आणि अजूनही आहे. आणि आमचं स्वतःच हॉटेल, काकांचं हॉटेल असल्यामुळे मला एक प्रकारे आवड होती की किचनमध्ये जाऊन काम करणं. बरं, सो लॉकडाऊनच्या मध्ये मी 2-3 कॅफेमध्ये कामही केलं. सो तिथे मला थोडाफार चांगला एक्सपिरियन्स आला. त्याच्यावरनं ठरवलं की आपण एक स्वतःच कॅफे टाकायचं आणि तिथे काम करायचं. सो एक स्वतःचा नाही पण एक मला रॉयल फूड म्हणून एक कॅफे मिळाला, तिथून मी स्टार्ट करायचं ठरवलं. सो आता हे जे करतोय ते तिथूनच बघू. ओके ओके, आता बघू. आता स्टार्टिंगला गोबी घेतलाय त्याने, तो कट करतोय. हे बघूनच शिकलास की? हो बघूनच शिकला, क्लासेस वगैरे नाही. हे कोणालाही सहसा जमणार नाही हे हत्यार वापरणं. ओंकारने खूप छान रीत्या केलं, थोडं साफ रीत्या करतोय बघा. तर त्याच्यानंतर टमाट घेतलाय, अजून काय काय बनवतो? आता सँडविच आता बनवतो एक गोष्ट वेगळी, पण अजून तू कुठले कुठले पदार्थ बनवतोस? पिझ्झा बनवतो, बर्गर बनवतो, त्याच्यानंतर कोल्ड कॉफी किंवा कावा शेक वगैरे तयार करतो, मॉकटेल वगैरे बनवतो. 2-3 प्रकारचे येतात. हे तुला यंदाच असा एका वर्षात शिकलास की बालपणापासून आवड आहे तुला? नाही, लहान असताना मला गाड्यांची खूप आवड होती, कार डिझायनिंग वगैरे. पण त्याच्यानंतर म्हणतात ना की एक लाईफ मध्ये एक चेंज येतो, टर्निंग पॉइंट येतो, चेंज करतो. बरोबर. सो त्याच्यानंतर मग हॉटेल मॅनेजमेंटचे निवडलं. सो त्याच्या थ्रू मी शिकत गेलो पुढे, अजून शिकायचं आहे भरपूर. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट तू आता कॉलेज लेवलला करणार आहेस की असंच? नाही, डिग्री तर हवीच ना कुठची. बरोबर. सो डिग्री घ्यायची, त्याच्यानंतर 1-2 वर्ष मोठ्या मोठ्या हॉटेलला काम करेल आणि मग तिथून मग पुढे. चांगलं आहे बघा, टमाट्याने गोबी तयार झालेला आहे. आता कांदा घेतलाय, कांदा बघा कट करतोय, खूप छान रीत्या कट करतोय, एकदम स्किल म्हणजे परफेक्ट. खूप जुना अनुभव असल्यासारखा त्याच्याकडे हे कटिंग त्याला त्याच्याकडून पाहायला मिळतंय. बघा, आता गाजर घेतलंय, कशा रीतीने साफ करतोय. एवढं तयार झालंय, गोबी कांदा टमाट कट करून झालेलं आहे. आता गाजर कट करायला घेतलं आहे ओंकारने. बघा कशा रीतीने कट करतोय, एक वेगळं कौशल्य म्हणता येईल अशा प्रकारचा कट घालणे. आता मिक्स करतोय, गाजर वगैरे कट केलाय, पोळीमध्ये घातलाय.
घालतोय हे मेयोनीज आहे, चीज ब्लेंड मेयोनीज. हे ट्विटर होतो ते जेवढं आपलं जेवढं मटेरियल असतं त्याच्यावर आहे. म्हणजे आता याच्यातून किती बनणार आहेत? आता हे जेवढं घेतलंय ना त्या ह्याच्यात, ह्याच्यात पाच तरी सँडविच आरामात बनते. पाच बनतील, पाच ते सहा. पाच ते सहा मिसळून केलंय. थोड्याच वेळात सँडविच बनून होणार आहे, आपल्याला खायला भेटणार आहे. ओमकारच्या या हातचा खूप छानरित्या करतोय, नवयुवक आहे आणि या अशा ह्याच्याकडे तो प्रयत्न करतोय, आपल्या रोजगाराच्या दिशेने तो वाटचाल करतोय. त्याला खूप आवड आहे याची. पूर्ण मिश्रण करतोय कोबी, त्याच्यानंतर गाजर होतो. हे जे आपण सँडविच बनवतोय ते मेयोनीज सँडविच आहे. मेयोनीज अजून दोन तीन पण प्रकार आहेत ते आपण बघणारच आहोत. त्यांची नावं काय काय ती अजून दोन तीन? म्हणजे आता आपण हे मेयोनीज बनवतोय, त्याच्यानंतर शेजवान सँडविच बनवलं जाईल, त्याच्यानंतर आपलं सिम्पल सँडविच जे लोकल कॅफेमध्ये किंवा दुकानात मिळतात ते. दोन ते तीन, तीन ते चार प्रकारचे सँडविच तुला बनवता येतात. अजून सँडविच सोडून अजून कुठले कुठले बनवतोस पदार्थ? पिझ्झा वगैरे. हा मग अशी बोललास. पिझ्झा, बर्गर, त्याच्यानंतर मेक्सिकन चिली. अरे वा. आणि असं जे बिर्याणी वगैरे काय असते, ती पुलाव वगैरे? हो, बिर्याणीची वगैरे ऑर्डर घेतो मी. ऑर्डर चालू. सध्या लॉकडाऊन मध्ये खूप दिवस झाले घरातच बसून, बर्थडे पार्टीची ऑर्डर पण घेतली जाते, घेतो मी स्वतः. आणि मी काय म्हणत होतो, मी व्हेज आहे, मग व्हेज मध्ये सुद्धा बनवतो की नाही? हो, व्हेज पनीर मध्ये आपण जे फ्राईज जे लोक नॉर्मली खातात, पेरी पेरी किंवा सॉल्टेड फ्राईज, त्याच्यात मी पनीर टिक्का फ्राईज बनवतो आणि चिकन टिक्का सुद्धा, त्याच्यात एक प्रकार आहे. हे दुसरं मेयोनीज. बघा एवढं एवढी खटापट करायला लागते. आपण खाताना स्वादाने खातो, पण हे बनवताना खूप स्किल असतो. आणि ते एवढं बनवणं, चांगलं बनवणं आणि ते तेवढं चवीने खाणं, ह्याला सुद्धा काय असते महत्त्वाचा तिकडे त्याचा दुवा असतो. मीठ घालतोय बघा, चव यायला ना. लावतोय पा ब्रेडला. कारण एक प्रकारचा सँडविच इकडे बनवलाय, तो कुठला बनवला लागता? आता जो सँडविच बनवलाय तो मेयोनीज सँडविच आहे. आपण पाहू शकतो बघा, डिश तयार आहे. तुम्ही पण या बघा, हा सँडविच तयार आहे. सॉरी मग आता ओंकारच्या किचनमध्ये आता बनवतोय तो शेजवान सँडविच बनवतोय. सँडविच खायचा खूप मूड आलेला आहे आणि आता बाहेर पण पाऊस खूप लागला आहे. पावसामुळे अजून नवनवीन पदार्थ करून खाण्यात खूप मजा असते आणि ती मजाच करायला आता मी आलो आहे ओंकारसोबत. ओंकार आता बनवतोय शेजवान सँडविच. कसा बनवतोय, कोणत्या पद्धतीने बनवतोय, आपण त्याच्याचकडे थेट जाऊन पाहूया. चला, ब्रेड वगैरे कट करून घेतले, पूर्ण स्क्वेअरमध्ये कट केलेले आहेत, आपण पाहू शकता. आता पुढे आता बघूया ओंकार काय करतोय. तो सॉस घेतला आहे, शेजवान चटणी, शेजवान चटणी, सॉरी. हा सँडविच जरा स्पायसेस असतो, म्हणजे हे सगळे तू बघूनच शिकलास काय? हो. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट आता तुला आता बघितलं तर सगळे ऑनलाईनच आहे, मग तुला आता म्हणजे कुठे ॲडमिशन घेशील तू, मुंबई की पुणे की इकडेच लोकलला? गोव्याला जायचा विचार आहे. गोव्याला, गोव्याला खूप छान, या ह्याच्यात खूप
म्हटल्याप्रमाणे खूप छान तिकडे पर्यटक येत असतात, त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या नवनवीन पदार्थांना खूप मागणी असते. नक्कीच गोव्यासारख्या ठिकाणी जसं आपलं सिंधुदुर्ग पण आता नाही म्हटलं तरी खूप म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने प्रगतशील बनायला चाललं आहे, आणि सध्या ह्या अशा नवनवीन पदार्थांची नक्कीच मागणी होईल पुढे. तुला खूप खूप शुभेच्छा मी पण देतो आहे. थँक्यू. बघा आता पुढे काय करतो आहे. आता मात्र श्वास घेतला आहे ना. हो. सँडविच हा आता खायला मिळेल. तोंडाला पाणी सुटतंय, कधी एकदा बनतोय आणि खाते असं झालेलं आहे. तुम्ही पण खायला या, आणि खायचं असेल ओंकारच्याचं तर ओंकारचा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देईनच, बिंदास कॉन्टॅक्ट करा केव्हा पण तो तुमची ऑर्डर स्वीकारायला तयार असेल. आता हे काय टाकतोय? चीज. बघा मगाचं मिश्रण गोबी, त्याच्यानंतर चीज, गाजर हे पूर्ण त्याला देतोय. स्पायसी सँडविच या ठिकाणी पाहायला मिळतोय ओंकारकडून. सँडविच बनतोय, शेजवान सँडविच या ठिकाणी पाहायला मिळतोय ओंकारकडून. एकदम फास्ट सर्व्हिस म्हणता येईल याची, 5 ते 7 मिनिटात सँडविच बनवून त्याचा पूर्ण तयार होतोय. मित्रांनो, दोन प्रकारचे सँडविच या ठिकाणी ओंकारने बनवले. आपण पाहू शकतो की हा येतो, हा मेयोनीज सँडविच आहे आणि हा चीज शेजवान सँडविच आहे. दोन्ही पण 15 मिनिटात दोन्ही त्याने प्लेट्स तयार केलेले आहेत, खूप छान बनवले आहेत ओंकारने. आपण खाणार आहोत नंतर एकत्रित. अजून एका प्रकारचा सँडविच बनवायचा आहे, तो कुठचा बनवणार का? सो आता आपण जो दुसरा जो सँडविच बनवणार आहे तो नॉर्मल सँडविच आहे, म्हणजे प्लेन सँडविच, आणि त्याच्यानंतर पिझ्झा सँडविच तयार करायचा आहे. नाही, याला स्टार्टिंगला मला विचारायचं होतं तुला की याला कोणकोणते आयटम वापरतो, म्हणजे कोणकोणते वस्तू वापरतो ते याच्यासाठी. एक्झाम्पल कोबी असेल. रेग्युलर आपले जे मार्केटमध्ये मिळतात ते, जसे की कोबी आहे, त्याच्यानंतर टमाटा लागतो, कांदा लागतो, आणि कधी कधी जर कोण जर डायटवाला असेल तर त्यांच्यासाठी बीट गाजर पण चालतो. ओके ओके ओके. चला आपण तिसरा जो प्रकार आहे सँडविच असतो आता बनायला आपण जाऊया. चला, प्रकारचे सँडविच झाल्यानंतर आता ओंकार बनवतोय पिझ्झा. पिझ्झा कसा बनवतो ते आपण थेट त्याच्याकडून जाणून घेऊया. चला, पिझ्झा बनवण्यासाठी ओंकारने ब्रेडला स्पेशल शेजवान चटणी लावतोय. हा पण एकदम स्पायसी असेल ना? हो स्पायसी. ओंकारला खूप आवड आहे आणि प्रत्येक गोष्टीत ज्या गोष्टीत आवड असते त्या गोष्टीतच आपलं क्षेत्र निवडावं अशी असं एक माझं मत आहे. त्यानुसारच ओंकार त्या दिशेने चालला आहे. त्याला हॉटेल मॅनेजमेंटकडे जायचं आहे आणि आपल्या कोकणातील सगळ्या लोकांना चांगले चांगले नवनवीन खमंग पदार्थ खाऊ घालायचे आहेत असं त्याचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न साकार नक्कीच लवकर होईल. आपण पाहत आहात माझा सिंधुदुर्ग चॅनलवर ओंकारकडून खास सँडविच, त्याच्यानंतर आता पिझ्झा बनवतो आहे. बघा कशाप्रकारे काकडी वगैरे पूर्ण मांडली आहे, टमाट. शरीराला जास्तीत जास्त फ्रूट्स गरजेचे असतात आणि या अशा पदार्थातून आपल्याला मिळतात. आपण पाहू शकतो कांदा असेल, काकडी असेल, गाजर असेल, टमाट असेल, हे सगळं यात आपल्याला पाहायला मिळतं. बघा आता मगाचं मिश्रण या ठिकाणी तो लेपवतो आहे. शेजवान चटणीवर लावून झालेली आहे, आता पुढे काय करतोय ओंकार आपण बघूया. चीज वगैरे लावतोय, खूप छानरित्या बनवतोय ओंकार. मिल्की मिक्स या ठिकाणी टाकतोय.
त्यामुळे अजून स्वादिष्ट बनेल। हे काय टाकतो आता? हे मिक्स हर्ब्स आहे। ओमकार आता पुढे काय करतोय ते आता नेमकं काय करायला निघालास तू? हे आता ओव्हन मध्ये बेक केलं जाईल। बघा कशा रीते पकडून तो ठेवतो या ठिकाणी बेकिंग साठी। लाल झालेले आहेत, लाल झालेले आहेत कॉइन, पूर्ण बघू शकतो आपण जेणेकरून पूर्ण हीट टेम्परेचर आहे ते, त्याचा फायदा या किती वेळ ठेवणार आहे? हे मी सध्या 10 मिनिटांसाठी सेट केलं आहे। दोन्ही हे जे कॉइल्स आहेत आतमधले, दोन्ही कॉइल्स पेटवलेत आणि 200 डिग्री सेल्सिअसवर ठेवलेत, त्याच्यामुळे बरोबर होईल ना। त्याच्यानंतर आता प्लेन सँडविच बनवतोय ओंकार, पाहू शकतो आपण ओंकार कशा प्रकारे बनवतोय। प्लेन सँडविच बनवायला घेतलाय त्याने, वेळ घेतलाय, चीज लावतोय बा। हे चीज नाही, मेयोनीज आहे सर। मेयोनीज आहे, सॉरी। बघा चटणी घेऊन, हा स्पायसी चटणी एकदम स्पायसी असतो। म्हणजे फास्ट ते हे करणार, म्हणजे तू बनवतो टाटा टाटा बघ असा असतो ना तसा, म्यूट आवाज असेल त्याचा, समजलं काय ते? म्हणजे कुर्ती कशी असते ना तीच फक्त अशी टाक 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 बघितल्यानंतर माणसांना कळतं ना। म्यूट आवाज ठेवायचा याचा, हा एक असा ठेवायचा म्हणजे फक्त त्यांनी बघायचा। बेक झाला आहे हा बरोबर, चीज पण बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे। पहा एकदम जवळून पाहू शकता, तयार झालेला आहे एकदम स्वादिष्ट खमंग पिझ्झा तयार झालेला आहे। जे सँडविच या ठिकाणी पाहायला मिळत आहे, एक पिझ्झा सँडविच असेल, त्याच्यानंतर प्लेन सँडविच, सिम्पल सँडविच ओंकारने बनवला आहे आणि धनू आली आहे खायला। ती बाबा ती कधी एकदा खायला मिळते असं झालं, ती खायलाच सुरुवात करते आणि लवराज पण आहे। कसा झाला लवला, आवडला का तुला? हां लास्ट एक वर्ग धनू कसा झाला आहे? छान झालं आहे बघा, धनूला आणि लवराजला आवडला आहे। ओंकारने खूप छान बनवलं आहे छोट्या कंपनीला या ठिकाणी पाहून वाटतंय। ओंकार तू काय सांगशील याच्याबद्दल? मला जेवढं लोकांना खायला द्यायला म्हणजे खायला द्यायला मिळेल तेवढंच मला खूप खुश आहे। आणि जर तुम्हाला जर काय ऑर्डर हवेत तर मला कॉन्टॅक्ट करा, मी नक्की तुम्हाला ऑर्डर पोचवेल। कॉन्टॅक्ट नंबर तुझा? माझा सर ह्याच्यात देईन लास्टला। ओके चालेल।